नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव टीचर या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण गणित विषयातील वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करत आहोत आणि त्यावरील जी काही सूत्र आहेत आणि ट्रिक्स आहेत याविषयीची माहिती घेत आहोत। यापूर्वीच्या दोन व्हिडिओज मध्ये आपण सरळ व्याजाविषयीची माहिती घेतलेली आहे, ते दोन्ही व्हिडिओज आणि त्याचबरोबर इतर सर्व व्हिडिओची लिंक आपल्याला आय बटनावर क्लिक केल्यावर पाहायला मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण चक्रवाढ व्याजाविषयीची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर चक्रवाढ व्याजाची काही उदाहरणे आहेत, शाब्दिक उदाहरणे, ती कशा पद्धतीने समजून घ्यायची आणि कशा प्रकारे सोडवायची याविषयीची संपूर्ण डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण पूर्ण बघायचा आहे। चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण चक्रवाढ व्याज याविषयीची थोडक्यात इथे माहिती घेऊया। तर बघा मित्रांनो, व्याजावर व्याज आकारण्याच्या पद्धतीस चक्रवाढ व्याज असे म्हणतात। व्याजावर व्याज आकारणे म्हणजे काय? तर आधी बघा, सरळ व्याज म्हणजे काय? तर आपण समजा एखादी, समजा आता मी इथे 5000 रुपये कर्जाऊ म्हणून घेतलेले आहेत, बरोबर। 5000 रुपये रक्कम एखाद्या बँकेकडून ठराविक दराने ठराविक कालावधीसाठी कर्जाऊ म्हणून घेतलेले आहेत, तर एक वर्षासाठीच घेतलेले आहेत असं मी समजतो। तर काय होणार आहे? पहिल्या वर्षी याच्यावर ठराविक व्याज असणार आहे, बरोबर। याच्यावर ठराविक व्याज असणार आहे आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, किंवा मी 2 वर्षासाठी असेल तर 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, जो आपला कालावधी असेल तो, त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? हे जी मुद्दल आहे आणि हे व्याज आहे, ह्या दोघांची मिळून इथं जी काही रक्कम होईल, ज्याला आपण रास म्हणतो, ती आपल्याला ती बँकेला द्यावी लागते, बरोबर। इथं मग आता इथं कसं आहे, तर हे जे व्याज असतं ते एक वर्षासाठी असेल तर 1 वर्षाचं व्याज 5000 रुपयावरच असतं, 2 वर्षासाठी असेल तर 2 वर्षाचं व्याज, 3 वर्षासाठी असेल तर 3 वर्षासाठी, म्हणजे जेवढा कालावधी असेल त्या कालावधीनुसार तुमचं इथं व्याज असतं आणि ती टोटल तुम्हाला रक्कम इथं द्यावं लागते। म्हणजे पूर्ण कालावधीमध्ये तुमची जी व्याज आकारणी केली जाते ती या 5000 रुपयाच्या मुद्दलवरच केली जाते। कशामध्ये? सरळ व्याजामध्ये। आता चक्रवाढ व्याजामध्ये नेमकं इथं काय बदल होतात बघा। समजा मी 5000 रुपये 3 वर्षासाठी घेतलेले आहेत, किती? 3 वर्षासाठी मी 5000 रुपये घेतलेले आहेत ठराविक दराने। त्यानंतर पहिल्या वर्षी मी तर फर्स्ट असेल तो फर्स्ट इयर, ओके। पहिल्या वर्षी समजा मला 1 रुपयाचं व्याज मिळालेलं आहे, म्हणजे व्याज मला 1 रुपये लागलेलं आहे, म्हणजे पहिल्या वर्षाची रक्कम किती झाली? ही 5000 रुपये आणि 1 रुपये, बरोबर ना। हे 5000 आणि हे व्याज हे पहिल्या वर्षाची रास झालेली आहे, बरोबर या ठिकाणी। आता दुसऱ्या वर्षी याच्यामध्ये काय केलं जातं, तर ह्या 5000 रुपयावर व्याज न आकारता ही जी रास आहे पहिल्या वर्षाची 5000 अधिक x, ही जी रास आहे त्याच्यावर व्याज आकारलं जातं दुसऱ्या वर्षी, बरोबर। मग साहजिकच आहे, 5000 रुपयाला जेवढं व्याज आलं होतं त्याच्यापेक्षा आता थोडंसं व्याज इथं जास्त येणार आहे, कारण या 5000च्या माझ्या मुद्दलमध्ये पहिल्या वर्षाचं व्याजसुद्धा मिळवलेलं आहे। आणि त्यानंतर समजा इथं y व्याज आलं, y रुपये व्याज आलं, हे दुसऱ्या वर्षी व्याज आलं, म्हणजेच एकूण रक्कम दुसऱ्या वर्षाची किती झाली बघा, 5000 अधिक x अधिक y, बरोबर ना। 5000 अधिक x ही पहिल्या वर्षाची रास आणि हे दुसऱ्या वर्षाचं व्याज, बरोबर, अशी टोटल रक्कम झाली। तिसऱ्या वर्षी मित्रांनो काय केलं जातं, तर ही जी दुसऱ्या वर्षाची रास आलेली आहे 5000 अधिक x अधिक y, याच्यावर व्याज आकारणी केली जाते तिसऱ्या वर्षासाठी, म्हणजेच ते टोटल झेड आलं असं समजा। म्हणजे एकंदरीत या रासावर इथं व्याज आकारणी केली जाते आणि मग एवढी रक्कम या सर्वांची मिळून, म्हणजे हे मिळून आणि हे मिळून जी काय इथं रक्कम होईल तेवढी रक्कम मला इथं द्यावी लागते, याला चक्रवाढ व्याज पद असे म्हणतात, बरोबर। व्याजावर व्याज आकारलं जातं। सरळ व्याजामध्ये फक्त ती रक्कम जेवढी पहिल्यांदा घेतली असेल त्यावरच, जितकी वर्ष घ्याल तेवढंच व्याज, म्हणजे त्या रकमेवरच व्याज आकारलं जातं। परंतु चक्रवाढ व्याजामध्ये तसं न होता, जसा कालावधी वाढत जाईल तशा पद्धतीनं प्रत्येक वर्षाची जी रास तयार होते, जी रास येते मुद्दल आणि व्याज, त्यावर इथं व्याज आकारणी केली जाते। त्यामुळे चक्रवाढ व्याज पद्धतीने येणारं व्याज हे, किंवा होणारी जी रास असते रक्कम, ही आपल्याला जास्त इथे भरावी लागते। तर आता हे चक्रवाढ व्याज काढण्याचं जे सूत्र आहे ते आपण इथे बघूया। तर मित्रांनो, चक्रवाढ व्याजाने जी आपल्याला रास मिळते किंवा जी रक्कम आपल्याला भरावी लागते, ज्याला आपण रास म्हणतो, मुद्दल प्लस व्याज, ते काढण्याचं सूत्र बघा। पहिल्यांदा आपण ते बघूया, चक्रवाढ व्याज व्याजाने मिळणारी रास किंवा चक्रवाढ व्याजानंतर जे काय रक्कम होईल ती। तर याचं सूत्र मित्रांनो असं आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, कंसामध्ये 1+1+R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर, भागिले 100 त्याचा वर्ग, सॉरी वर्ग म्हणजे त्याचा जे घातांक येणार तो एन येणार आहे, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स। म्हणजेच याला मराठीमध्ये आपण असं लिहूया, पी म्हणजे मुद्दल 1 अधिक रेट म्हणजे दर छेद 100 याचा घातांक क। तर ही आहे काय, रास।
म्हणजे समजा मी 5,000 रुपये रक्कम मुद्दल घेतली असेल, 8% दराने घेतली असेल, 2 वर्षासाठी घेतली असेल, तर ते झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीनंतर मला किती रास मिळेल ते काढण्याचं सूत्र काय आहे, हे आहे बरोबर चक्रवाढ व्याजाने मिळणारी रास. आपण सरळ व्याजाचं एक सूत्र बघितलं होतं, फक्त सरळ व्याजाचं बघितलं होतं आणि रास काढायची असेल तर मुद्दल अधिक व्याज करत होतो, पण इथं या चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानं मित्रांनो आपल्याला डायरेक्ट इथं रास मिळते. मग आता चक्रवाढ व्याजाचं, फक्त चक्रवाढ व्याज जर मला काढायचं असेल, चक्रवाढ व्याज तर त्याचं सूत्र काय आहे मित्रांनो, तर अशाच पद्धतीने थोडंसं आपल्याला चेंजेस करावे लागतात. तर सूत्र आहे बघा, P1+R/100 त्याचा N-P बरोबर. म्हणजे ही जी रास आहे, ही जी रास आहे जी आपल्याला रास मिळते बरोबर, या रासेतून आपल्याला परत मुद्दल वजा करायची, मुद्दल वजा केली की आपल्याला फक्त व्याज मिळणार आहे. हेच आपण मराठीमध्ये घेऊया, मुद्दल 1+ दर/100 त्याचा घातांक काळ, म्हणजे किती कालावधी असेल ते, वजा मुद्दल. हे सूत्र आहे बरोबर, हे व्याज काढण्याचं सूत्र आहे. त्यामुळे ही दोन्ही सूत्रे लक्षात घ्या. तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायला सांगितलं तर पहिल्यांदा आपल्याला रास काढावी लागेल, त्याच्यातून मुद्दल वजा करावे लागेल, असंही केलं तर चालतं, किंवा डायरेक्टली आपण अशा पद्धतीनं मांडणी करून जर सूत्राची घेतली की चक्रवाढ व्याजाने मिळणारी रास वजा मुद्दल म्हणजेच मला चक्रवाढ व्याज मिळेल, तर अशा पद्धतीची ही दोन्ही सूत्रांचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे हे एकच सूत्र ॲक्च्युली इथे वापरलं जातं, परंतु याच्यानंतर समजा जर आपल्याला फक्त चक्रवाढ व्याज जर एखाद्या उदाहरणात विचारलं तर मग आपल्याला याच्यानंतर पुन्हा एक क्रिया करावी लागते, ती म्हणजे काय करायचं आहे, याच्यातून आपल्याला मुद्दल वजा करावी लागते. म्हणून आपण इथे डायरेक्टच एक व्याज काढण्याचं सूत्र बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे या दोन सूत्रांचा वापर करून आपल्याला चक्रवाढ व्याज पद्धतीची उदाहरणे सोडवायची असतात. तर आता मित्रांनो आपण चक्रवाढ व्याजवर आधारित काही शाब्दिक उदाहरणे आहेत ती कशा पद्धतीने सोडवायची आणि या सूत्रांचा कशा प्रकारे वापर करायचा याची माहिती इथे घेऊया. मित्रांनो आपलं पहिलं उदाहरण आहे बघा, 10,000 रुपये मुद्दलाची 10.6 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. तर इथे बघा आपल्याला मुद्दल दिलेली आहे, म बरोबर 10,000 रुपये दिलेले आहेत बरोबर. त्याच्यानंतर दर जो आहे 10.6 दिलेला आहे, म्हणजे 10% दर आहे, आणि जो कालावधी आहे तो 2 वर्ष असा दिलेला आहे. आता आपण काय करूया, चक्रवाढ व्याज काढण्याचं जे सूत्र आहे ते डायरेक्ट लिहूया आणि त्यानुसार इथे व्याज काढूया. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे, मी फक्त व्याज असं लिहितो, चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल कंसात 1+ दर/100 त्याचा घातांक क वजा मुद्दल बरोबर. वजा मुद्दल मी इथेच करून घेतो कारण मला डायरेक्टली फक्त चक्रवाढ व्याज इथे काढायचं आहे. आता फक्त आपण किमती इथे घालूया, इथे आहे 10,000 कंसात 1+ दर म्हणजे 10/100 त्याचा घातांक 2 येणार आहे, वजा 10,000. ओके आता सुरुवातीला आपण ही जी जे आपल्याला उदाहरण आहे ते इथं सोडवून घेऊया. इथं 10,000 × आता इथे बघा मित्रांनो इथं काय करायचं आहे, नेहमी लक्षात घ्या, 100 × 100 तिरकस गुणाकार करायचा आहे. 100 × 100 100 × 10 = 110/100 हे नेहमी लक्षात घ्या. मी इथं वाटल्यास दाखवतो तुम्हाला 1+10/100 किती असेल, प्रत्येक वेळी आपल्याला हे करावं लागणार आहे. तिथे तिरकस गुणाकार होतो अशा पद्धतीनं, 100 × 100 अधिक आहे म्हणून अधिक, इथे खाली काहीच नाही म्हणजेच तिथे 1 आहे म्हणून 10 × 1 = 10 आणि छेदामध्ये फक्त 100 आहे आणि इथं 1 आहे असं समजा, 100 × 100 बस अशा पद्धतीने 110/100 हे इथं लक्षात घ्या नेहमी. ओके असं आलेलं आहे आणि त्याचा वर्ग आहे, त्याचा वर्ग वजा 10,000 बरोबर. आता इथे जागा नाही आहे, मला इकडे घ्यावं लागेल किंवा इथंच घेतो मी खाली बरोबर. 10,000 × आता काय करूया मित्रांनो, ह्याचा वर्ग आहे म्हणजेच वर्ग याचा अर्थ 2 वेळा गुणाकार. एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे तीच संख्या पुन्हा 2 वेळा गुणाकार करणे. 5 वर्ग म्हणजे 5 × 5 म्हणून आपण काय करूया, ही संख्या जी वर्गसंख्या इथे दिलेली आहे ते आपण गुणाकाराच्या रूपात लिहूया. म्हणजे कशी बघा, 110/100 × 110/100 2 वेळा लिहिली, वर्ग काढला आणि 2 वेळा संख्या लिहून घेतली, वजा 10,000. आता याला सरळ रूप देऊया बघा, इथे 1, 2, 0 गेल्या निघून 1, 2 गेल्या. आता फक्त काय शिल्लक राहिले बघा, 110 × 110 शिल्लक राहिलेलं आहे. इथे घेतो मी थोडीशी जागा करून, 110 × 110 किती होतं. आता बघा इथं 2 0 आहेत म्हणून ऑलरेडी मी 2 0 देतो बरोबर. आणि 11 × 11 11 चा वर्ग 121 झाला गुणाकार, वजा 10,000. ओके आता अशा पद्धतीने करतो मी, 12,100 + 10,000 बरोबर किती राहिलं बघा, 2100.
तर उत्तर आलेले आहे आपले 2121 रुपये व्याज काय करावं लागणार आहे. इथे येणार आहे 10,000 रुपये जर मुद्दल असेल तर जसजसे 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असणार आहे 2100 रुपये असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या सरळ व्याजाच्या सूत्राचा चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा वापर करून काय केलेलं आहे प्रॉपरली उदाहरण सोडवून घेतलेलं आहे. फक्त आपण इथं जे चेंजेस करतात ते महत्त्वाचे आहेत आणि तो वर्ग आहे म्हणून इथं 2 वेळा गुणाकार केलेला आहे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. चला तर आता थोडंसं वेगळं प्रकारचं उदाहरण बघूया. पुढचं शाब्दिक उदाहरण आहे बघा. सचिनने एकाकडून 5,000 रुपये दसादशे 12 दराने 3 वर्षासाठी घेतले तर चक्रवाढ व्याजाने त्याला किती रुपये द्यावे लागतील. बघा इथे आपल्याला मुद्दल दिलेली आहे, दर दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे, त्यानंतर विचारलं आहे की चक्रवाढ व्याजाने त्याला किती रुपये द्यावे लागतील. म्हणजे आपल्याला इथं डायरेक्ट रास काढायचे आहे, त्यामुळे आपण सूत्रच लिहूया डायरेक्ट. आता चक्रवाढ व्याजाने मिळणाऱ्या राशीचं सूत्र काय येते, म कंसात 1 अधिक दर / 100 त्याचा घातांक क. इथं वजा मुद्दल करायची मला गरज नाही कारण मला चक्रवाढ व्याज काढायचं नाही आहे, मला फक्त रास काढायचे आहे. म्हणजे डायरेक्ट मला एवढंच सूत्र इथे वापरायचं आहे. बरोबर, मुद्दल किती आहे बघा, 5,000 रुपये कंसात 1 + दर आहे 12 / 100 क म्हणजे 3 बरोबर 5,000 कंसात. आता इथे पुन्हा करायचं आहे 100 × 100 आणि 112 / 100 नेहमी लक्षात घ्या. 100 ही संख्या जरी मिळवली 112 म्हणजे 100 इथं 12 जर असेल 112 / 100 डायरेक्ट लिहायचं कारण इथं 1+ असल्यामुळं आपण हे अशा पद्धतीने देखील डायरेक्ट लिहू शकतो. पण हे काय येतं हे समजून घ्या. 100 × 100 आणि 12 112 आणि 100 आहे इथं काहीच नाही म्हणून 100 येतं. ॲक्च्युली इथं 1/1 आहे आणि ते छेदांच्या ॲडिशनच्या नियमानुसार आपण हे उत्तर काढलेलं आहे, यापूर्वी बघितलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट देखील असं लिहू शकता, इथं 100 आहे, इथं 12 येतो, 100 + 12 112/100 आणि त्याचा 3 बरोबर. आता इथे काय करूया मित्रांनो आपण 5,000 × मगासारखं काय करूया, मगाशी वर्गसंख्या होती आता इथे घन आहे म्हणून घन याचा अर्थ 3 वेळा गुणाकार. म्हणून आपण हे काय करूया, हे हा जो अपूर्ण अंक आहे 112/100 याचा 3 वेळा गुणाकार इथे घेऊया. 112/100 × 112/100 चला आता इथे सरळ रूप देऊया आपण. 0 0 गेले, हा 0 हा 0 गेला, हा 0 गेली, ही 0 गेली, ठीक आहे. 0 गेलेलं आहे, तर 5 × 5 = 5 × 2 = 10 इथे गेलेलं आहे. 2 याला बघ्या, 2 × 2 = 2 × 5 = 10 2 × 10 = 56 आलेलं आहे. आता इथे काय करूया आपण, इथे मल्टिप्लिकेशन आपल्याला करावी लागणार आहे या सर्वांची बरोबर. आणि त्याच्यानंतर भागिले 100 आहे म्हणून आपण इथे सेपरेट लिहून घेऊया. बरोबर 56 × 112 / 100 बरोबर. तर मित्रांनो यांचा जो गुणाकार आहे तो 7,02,464 एवढा आहे, तो मी करून बघितलेला आहे म्हणून मी डायरेक्ट लिहिलेलं आहे ते आणि भागिले 100 येणार आहे. बरोबर 100 आहे म्हणून आपण दशांशचिन्ह द्यायचं आहे. 2 0 आहेत 100 म्हणून म्हणजे 100 म्हणून आपण या दिलेल्या संख्येची 2 घर सोडून दशांशचिन्ह द्यायचं आहे. 7,02,464 शेवटची 2 घर सोडा 1 2 पॉइंट म्हणजे 7,024 रुपये 64 पैसे पॉईंट दिल्यामुळं या आता हे जे पुढचे आहे ते पैसे येथे झालेले आहेत. त्यामुळे इथं सचिनला किती रुपये द्यावे लागतील, 7,024 रुपये 64 पैसे चक्रवाढ व्याजाने 3 वर्षानंतर द्यावे लागतील. तर अशा प्रकारे आपण हे इथे उदाहरण सोडवून बघितलेलं आहे. आता अजून एक वेगळ्या प्रकारचं शाब्दिक उदाहरण बघूया. तर मित्रांनो आता पुढील शाब्दिक उदाहरण पाहण्यापूर्वी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल, उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जे थंब्स असं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला देखील पटकन सबस्क्राईब करून टाका. चला तर आता पुढचं हे जे एक्झाम्पल आहे ते इथे बघूया. तर एक्झाम्पल आहे बघा, 10% दराने 4,200 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. सोपं उदाहरण आहे, चक्रवाढ व्याज काढण्याचा सूत्राचा वापर करायचा आहे आपल्याला आणि त्यानुसार या किमती घालून आपल्या इथे उदाहरण सोडवायचं आहे. त्यामुळे मित्रांनो हे उदाहरण जे आहे ते तुम्ही सोडवायचं आहे आणि तुम्ही याचं उत्तर किती येतं, किती व्याज येतं चक्रवाढ व्याज, ते आपण कमेंटमध्ये पोस्ट करायचं आहे. बघूया आपल्या किती विद्यार्थी मित्रांचं उदाहरण बरोबर येतं ते. चला तर आता याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण बघूया. तर मित्रांनो आता पुढील शाब्दिक उदाहरण आहे बघा. एका गावाची लोकसंख्या 4,000 आहे, दरवर्षी 10% दराने लोकसंख्या वाढ होते तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल. आता म्हणाल की तुम्ही हे लोकसंख्या वाढीचं कसलं उदाहरण आलं, चक्रवाढ व्याज तर आपण पाहतोय बरोबर मित्रांनो. परंतु मित्रांनो हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपल्याला चक्रवाढ व्याज पद्धतीने सोडवावं लागणार आहे. कसं बघा, तर मित्रांनो बघा चक्रवाढ व्याज म्हणजे आपण काय बघितलं की व्याजावर व्याज आकारलं, तर म्हणजे पहिल्या वर्षी जी रास होईल त्याच्यावर पुन्हा व्याज, त्याच्यानंतर अशा पद्धतीने रासवर व्याज 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 आकारलं जातं. इथं बघा मित्रांनो की पहिल्या वर्षी जी लोकसंख्या आहे
ती 4,000 आहे, एका गावाची लोकसंख्या 4,000 आहे आणि दरवर्षी 10-10% दराने लोकसंख्या वाढत जाते, तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती असेल? म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्या वर्षी जी 4,000 लोकसंख्या आहे ती दुसऱ्या वर्षी 4,000च असेल का? नाही. तर पहिल्या वर्षी 4,000, त्याच्यावर 10% वाढले आणि मग ती जी वाढलेली लोकसंख्या आहे टोटल झाली 4,000, तर ती वाढलेली लोकसंख्या त्या पूर्ण लोकसंख्येवर पुन्हा दुसऱ्या वर्षी 10% वाढणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जशी लोकसंख्या वाढत जाईल तसे ते 10-10% वाढत जाणार आहेत. म्हणजेच इथं ज्या पद्धतीने व्याजावर व्याज व्याजावर व्याज होत जातं तसंच इथं वाढलेल्या लोकसंख्येवर पुन्हा तेवढ्या 10% दराने लोकसंख्या वाढणार, पुन्हा जी टोटल होईल त्याच्यावर 10% वाढणार. म्हणजे तिथं चक्रवाढ व्याजाचा संबंध आहे आणि म्हणून या प्रकारचं उदाहरण आपल्याला चक्रवाढ व्याज पद्धतीचा वापर करूनच सोडवावं लागतं. तर आता इथं 4,000 म्हणजे हे आपलं प्रिन्सिपल समजायचं मुद्दल, 10% दर दिलेला आहे, कालावधी 2 वर्ष दिलेला आहे, म्हणून आपण टोटल आपल्याला आता गावाची लोकसंख्या किती असेल असं डायरेक्ट विचारलेलं आहे, कितीने वाढेल, म्हणजे जसं चक्रवाढ व्याज किती विचार किती लोकसंख्या वाढेल असं नाही विचारलेलं, डायरेक्ट लोकसंख्या विचारलेली आहे. म्हणजे चक्रवाढ पद्धतीने रास काढण्याचं जे सूत्र आहे ते इथं आपल्याला वापरावं लागेल. म्हणून 2 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती असेल, आपलं सूत्र आहे P1+R/100(n) कालावधी. पी म्हणजे मुद्दल आपली 4,000 आहे, बरोबर, कंसामध्ये 1 अधिक दर आहे 10, सो 10/100 आणि 2 वर्षाचा कालावधी आहे, सो 2 = 4,000 × 100 × 100 = 110 किंवा 100 + 10 = 110 असंही डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. आणि त्याचा घातांक 2 = 4,000 × आता याचा काय करूया, आपण 2 वेळा गुणाकार करूया, 110/100 × 110/100 शून्य आता घालवायचे, 1, 2, 1, 2, 0 गेली, ही 1 0 गेली, ही 1 0 गेली, ही 0 गेली, ही 0 गेली. चला आता बघा माझ्याकडे किती शिल्लक राहिले, 4 × 110 × 11 मी इकडे घेतो, 4 × 110 × 11 बघूया. आता चेकआउट करूया, इथं खाली तर काही शिल्लक राहिले नाही, 11, 110, 4 ओके बरोबर आहे. आता किती उत्तर येतं बघा, आता सुरुवातीला काय करूया, 11 × 11 = 121 आलं, बरोबर, 11^2 × 4 करा त्याला, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4 आणि राहिलेली 0 ओके 4,840. म्हणजेच 2 वर्षानंतर त्या गावाची जी लोकसंख्या असेल ती 4,840 इतकी झालेली असेल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे लोकसंख्या वाढीचं उदाहरण आहे ते इथं चक्रवाढ व्याज पद्धतीचा वापर करून सोडवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची जेव्हा उदाहरणं येतात त्यामध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीचा वापर आपल्याला करायचा असतो. आता आपण अशाच प्रकारचं अजून एक वेगळ्या टाईपचं उदाहरण इथे बघूया. तर मित्रांनो आपलं पुढचं शाब्दिक उदाहरण आहे बघा, पोपटरावने 1 मोटरसायकल 82,000 रुपयात खरेदी केली, दरवर्षी मोटरसायकलची किंमत 10% घसरत असेल तर 3 वर्षानंतर मोटरसायकलची किंमत किती होईल? बघा आता हे वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आलं, तर आता ह्याच्यामध्ये देखील आपल्याला चक्रवाढ व्याज सूत्राचा वापर करावा लागतो. कसं बघा, तर इथे बघा मोटरसायकल 82,000 रुपयात खरेदी केलेली होती सुरुवातीला आणि दरवर्षी 10-10% किंमत घसरत जाते, कमी होत जाते. म्हणजे पहिल्या वर्षी 82,000 होती, त्याचे 10% कमी झाले, मग ठराविक रक्कम झाली, दुसऱ्या वर्षी त्या रकमेवर पुन्हा 10% कमी झाली, अशा पद्धतीनं ती कमी कमी होत जाते. म्हणून इथं चक्रवाढ व्याज पद्धतीचा वापर करावा लागतो. आता थोडंसं मित्रांनो इथं आपल्याला बदल करावा लागतो, काय बदल करावा लागतो तो मी इथं दाखवणार आहे, पण आधी आपण सूत्र लिहून घेऊया बघा या ठिकाणी. तर इथे आपल्याला जे प्रिन्सिपल आहे ते दिलेलं आहे, 10% दर दिलेला आहे, 3 वर्ष कालावधी आहे आणि त्याच्यानंतरची किंमत काढायची आहे. तर बघा आपलं जे सूत्र आहे ते कसं आहे बघा, P1+R/100(n). तर असं सूत्र आहे मित्रांनो आपल्या इथं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही, इथे आपण प्लस वापरलेलं आहे, म्हणजे आपण पुढं वाढत गेलं अशा पद्धतीनं जेव्हा प्लस म्हणतो तेव्हा ती किंमत वाढत जाते, बरोबर, परंतु इथं तर ती किंमत 10% घसरत असेल, कमी होत असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच इथं आपल्याला जो रेट घ्यायचा आहे तो रेट 10% घ्यायचा आहे, पण तो -10 इथं आपल्याला घ्यावा लागतो, कारण 10% घसरत आहे म्हणजे किंमत कमी होणार आहे. म्हणून अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर रेट 10% मायनस घ्यावा लागतो आणि इथं मायनस घेण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की इथं आपण प्लस आहे, फक्त ते वजा करायचं बस, बाकी काही होत नाही. इथं -10 घेतलं तर शेवटा शेवटी एक स्टेप वाढवावी लागते आणि कारण गुणाकार इथं वजा आणि अधिक यांचा गुणाकार वजाच येतो, म्हणून इथं वजा डायरेक्टच आपण घेऊया. हे सूत्र तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी किंमत कमी होत असते चक्रवाढ व्याज पद्धतीनं त्यावेळी हे सूत्र वापरावं लागतं. म्हणजे इथं फक्त जिथं प्लस आहे तिथं आपल्याला इथं मायनस करावं लागतं, कारण इथं किंमत 10% घसरलेली आहे. आता आपण इथं व्हॅल्यू घालून बघूया, प्रिन्सिपल आहे आपलं 82,000 ओके, 1 - रेट आहे 10. आता इथे काही नाही, डायरेक्ट आहे तसंच घ्यायचं, 100^(n) = 3 आहे ओके, बरोबर 82,000 × आता बघा 100 = 100 वजा आहे, 100 = 100 = 10 = 90
ही तो गोष्ट लक्षात घ्या। मगाशी आपण 100 + 10 = 110 ऐरे करत होतो, आता वजा आहे म्हणून 100 - 10 = 90 घ्यायचा आहे, हे विसरू नका। 100 आणि त्याचा घातांक 3 बरोबर 82000 गुणिले 90/100, मी एकूण 3 वेळा घेतो कारण 3 आहे म्हणून, बरोबर 90/100 गुणिले 90/100। ओके झालं, आता आपण काय करायचं, फक्त आपल्याला 0 इथं घालवायचेच कारण सगळे 0 दिसत आहेत मला इकडे, तर 0 घालूया। बघा इकडून घालूया 1, 2, 3, 4 1, 2, 3 आणि इथले घालवतो 4 गेल्या, या 2 गेल्या 1, 2, 1, 2, चला सगळ्या 0 होत्या तेवढ्या निघून गेलेले। आता आपल्याकडे काय शिल्लक राहिलं बघा, इज इक्वल टू 82 × 9 × 9 × 9 × 9 × 9 × 9। तर आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार मी ऑलरेडी करून बघितलेला आहे आणि याचं उत्तर हे 59,778 इतकं येतं, 59,778। तर बघा अशा प्रकारे मित्रांनो किंमत जी मोटरसायकलची आहे ती 10% घसरत गेल्यानंतर 3 वर्षानंतर त्याची किंमत ही 59,778 इतकी होणार आहे। सुरुवातीची किंमत 82,000 होती पण 3 वर्षानंतर ती 59,778 होणार आहे। तर मित्रांनो या उदाहरणामध्ये कॅल्क्युलेशन काय, आपल्याला सर्व माहिती गोष्ट आहेत, फक्त इथे गोष्ट लक्षात घ्या की घसरत आहे म्हणून इथं आपण मायनस केलेलं आहे, किंमत घसरत आहे सो इथं मायनस होणार आहे, तुम्ही प्लस केला तर ती किंमत वाढलेलीच मिळणार आहे आपल्याला, त्यामुळे ही गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे। आणि अशा प्रकारची जी उदाहरणं असतात ती पहिल्यांदा मेन म्हणजे आपण आधी समजून घेतली पाहिजे की त्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीचा का वापर करायचा आहे ते, कारण जर रेग्युलर तुम्ही जर शेकडेवारीनुसार करत गेला तरी पण उत्तर येतं याचं मित्रांनो, परंतु त्याला खूप वेळ लागतो, काय करावं लागतो बघा, 82,000 मग त्याच्यावर पुन्हा 10% बरोबर पहिल्या वर्षाची किंमत मिळाली, मग पुन्हा दुसऱ्या वर्षी जे काय आलं असेल त्याच्यावर 10% आणि ते वजा करा, अशा पद्धतीनं ते आपल्याला शेकडेवारीनुसार देखील उत्तर मिळतं, पण तिथं 3 वर्षानंतर म्हटले म्हणून 3 वेळा आपल्याला त्या क्रिया कराव्या लागतात, त्याऐवजी आपण डायरेक्टच असं उत्तर इथं काढू शकतो। चला तर अशा आता आपण अशाच प्रकारचं अजून एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या व्यवस्थित त्या लक्षात येईल। तर मित्रांनो पुढील उदाहरण जर आपण पाहणारच आहोत, तत्पूर्वी आपण जर अजूनही लाईक केलं नसेल व्हिडिओला तर व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर, आणि जर काही व्हिडिओ कसा वाटतोय किंवा काही जर आपल्या सूचना असतील तर त्या देखील आपण कमेंटमध्ये पोस्ट करा। चला तर आता हे उदाहरण बघूया। तर उदाहरण आहे बघा, गिरीशने सुरेशकडून 2 वर्षे वापरलेले एक जुने फ्रीज 18,050 रुपयात विकत घेतले। घसाऱ्याचा दर, इथं थोडं माझं प्रिंटिंग मिस्टेक झाली, घसाऱ्याचा दर, घसारा म्हणजे किंमत कमी होणे, त्याचा दर जसातसे 5% धरला तर सूरजने ते फ्रीज किती रुपयात विकत घेतले असेल। बघा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे, इथं चक्रवाढ व्याज पद्धतीचाच वापर करावा लागणार आहे, पहिल्यांदा मी ते सांगतो का करावं लागणार ते। बघा इथे जे विकत घेतलेलं फ्रीज आहे ते 18,050 रुपयात विकत घेतलेलं आहे कोणी, गिरीशने सुरेशकडून घेतलेलं आहे आणि सुरेशने ते 2 वर्ष वापरले होते, म्हणजे सुरेशने ठराविक रकमेला ते फ्रीज इथं विकत घेतलेलं होतं, त्यानंतर त्याच्यावर घसाऱ्याचा जो दर होता 5% होता, म्हणजे पहिल्या वर्षी सुरेशच्या फ्रीजची किंमत 5% कमी झाली, त्यानंतर कमी झाल्या किमतीवर पुन्हा दुसऱ्या वर्षी 5% कमी झाली आणि त्यानंतर ते फ्रीज 18,550 रुपयात घेतलेलं आहे। तर आपल्याला काढायचं आहे की ते सूरजने किती रुपयात घेतलेलं होतं, म्हणजे इथं काय करायचं आहे बघा मित्रांनो, आपल्याला इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे, जसं आपण डायरेक्ट किंमत काढत होतो जे म्हणजे किती वाढेल किंवा किती कमी होईल अशा पद्धतीनं, तर ते ऑलरेडी किंमत इथे दिलेली आहे, इथं आपल्याला सुरुवातीची किंमत काढायची आहे, त्यामुळे इथं थोडंसं कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं। कसं बघा, तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की सुरेशकडे सुरुवातीला ते फ्रीज होतं बरोबर, त्याच्यानंतर त्यानं ते 2 वर्ष वापरलं आणि ते गिरीशने घेतलेलं आहे, ते गिरीशने घेतलेलं आहे, गिरीशला मिळालेलं 18,050 रुपये, ओके 18,050 रुपयात मिळाले आहे, म्हणून इथं शेवटची जी किंमत आहे ती 18,050 रुपये आहे, म्हणजे सुरेशने ज्या फ्रीज घेतलेले आहे त्यानंतर 2 वर्ष वापरलं, 5% घसाऱ्याचा दर होता आणि त्यानुसार त्याची किंमत 18,050 आहे, म्हणजे आपण जे सूत्र लिहितो त्याचं अँसरच आपल्याला 18,050 मिळालेलं आहे, शेवटची रक्कम 18,050 बरोबर। आता जे प्रिन्सिपल आहे ते इथं आपल्याला काढायचं आहे, म्हणजे सुरेशने किती रुपयाला घेतलं होतं ते इथं काढायचं आहे, म्हणून आपण समजा ते एक्स मानलं तर सुरेशची किंमत इथे एक्स झालेली आहे, प्रिन्सिपल एक्स झालेलं आहे, त्याच्यावर 1 - घसाराचा दर, घसारा म्हणजे कमी होण्याची किंमत बरोबर, जो दर आहे तो 1 - घेतला मी, 1 - 5% आहे भागिले 100 आणि किती कालावधीसाठी 2 वर्ष वापरलेले, सो 2 बघा झाले, सूत्रामध्ये मांडणी केलेली आहे मी, ही सुरेशची किंमत आहे, सुरेशच्या किमतीवर 5% 2 वर्ष ती किंमत कमी कमी होत गेली आणि किंमत कमी झाल्यावर ते 18,050 रुपयाला गिरीशने घेतलेलं आहे, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मांडणी करावी लागते, कारण बऱ्याच वेळा आपण काय करतो असं उदाहरण दिले की आपण एक्सच्या ऐवजी इथंच काय करतो 18,050 रुपये घेतो आणि इथे प्लस ठेवतो आणि आपण किंमत वाढवून टाकतो अशा पद्धतीने, पण आपलं ते उत्तर चुकणार असतं, त्यामुळे इथं ही खबरदारी आपण इथं घेतली पाहिजे। आता हे उदाहरण सोडवूया आपण, 18,050 बरोबर एक्स 100 - 5 = 95 / 100
त्याचा 2 बरोबर। आता 18050 बरोबर x गुणिले याचा 2 वेळा गुणाकार करूया 95/100 गुणिले 95/100। चला आता मला x ची व्हॅल्यू काढायची आहे मित्रांनो बरोबर, इथे घेतो मी थोडंसं x बरोबर, x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून x सेपरेट करूया आणि हे जे 100/100 जे दशांश चिन्हाखाली सॉरी छेदाच्या ठिकाणी आहेत म्हणजे भागाकाराच्या रूपात आहेत ते इकडे आल्यानंतर 18050 ला काय होणार आहे ते 18050 ला गुणाकार होणार आहे आणि जे 95/95 जे वरती आहेत अंशाच्या ठिकाणी ते छेदाच्या ठिकाणी म्हणजे भागाकाराच्या रूपात जाणार आहेत म्हणजेच x बरोबर 18050 गुणिले या दोन संख्या येतील 100/100 आणि हे जे वरती होते 95/95 ते इकडे येतील म्हणजे इकडे आल्यावरती खाली जातील म्हणजे छेदाच्या ठिकाणी गुणिले 95/95। आता एक्स एकटाच राहिलेला, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला सरळ रूप देऊया। आता बघा इथे 95 आहे, 5 भाग देतो डायरेक्ट मी 19 भाग आलो तर 19/5 95 असल्या उदाहरणामध्ये भाग हा जातोच ही गोष्ट इथे लक्षात घ्या। 19/5 95 याला 19 भाग आलूया, 19 9 171 171 राहिले 9 राहिले 95/5 95 0 ओके बघा डायरेक्ट भाग गेलेला आहे इथं डायरेक्ट 95 भाग आलोय 95 1 95 95 1 95 10 आलं 5 1 5 5 2 10 बस झालेलं आहे भाग। 2 मी आहे तसं लिहितो इथं 1 आहे 1 आहे 2 1 2 2 2 ओके 0 किती आहेत बघा 1 2 3 4 सो 1 2 3 4 झालं उत्तर आलेलं आहे 20,000 म्हणजे त्या फ्रीजची मूळची जी किंमत होती ती 20,000 रुपये किंमत होती। सुरेश प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे पण ॲडजस्ट करून घ्या। जो सुरेश आहे त्यानं ते फ्रीज आहे ते 20,000 रुपयाला घेतलेलं होतं मित्रांनो, त्यानंतर 2 वर्ष वापरले आणि दरवर्षी ते 5-5% त्याची व्हॅल्यू कमी होत गेली, घसाऱ्याचा दर म्हटलेला इथं, त्यामुळं 18050 रुपयात ते गिरेशने विकत घेतलेलं आहे। म्हणजेच अशा प्रकारे आपण इथं चक्रवाढ व्याज पद्धतीनं पहिली जी मूळची किंमत होती 20,000 रुपये ती इथं काढलेली आहे। तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये देखील आपल्याला चक्रवाढ व्याज पद्धतीचा वापर करावा लागतो आणि तो अशा प्रकारे आपण करायचा आहे। तर मित्रांनो हे उदाहरण नक्कीच तुम्हाला समजलं असेल। तर आता यानंतर चक्रवाढ व्याज पद्धतीचं एक शेवटचं उदाहरण बघूया। तर मित्रांनो आता शेवटचं उदाहरण, सुमितने 150,000 रुपये 8.8% दराने 2 वर्षे बँकेत ठेवले तर सरळ व्याजाने रक्कम न ठेवता चक्रवाढ व्याज पद्धतीने सुमितला किती रुपये जास्त मिळाले असते। साधं सोपं उदाहरण आहे मित्रांनो, बघा काय म्हणले की सुमितनं 150,000 रुपये 8.8% दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवलं तर त्याने असं म्हटलेलं आहे की सरळ व्याजानं रक्कम न ठेवता चक्रवाढ व्याज पद्धतीने जर सुमितने ती रक्कम ठेवली तर त्याला किती रुपये जास्त मिळतील किंवा मिळाले असते। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा सरळ व्याजाने किती रक्कम मिळेल ते इथं काढावं लागेल, त्यानंतर चक्रवाढ व्याजाने किती मिळेल ते काढावं लागेल आणि ते चक्रवाढ व्याजाने साहजिकच जास्त मिळणार आहे ते किती जास्त मिळेल ते इथं काढावं लागेल। तर इथे बघा आपल्याला मुद्दल दिलेली आहे, दर आहे आणि 2 वर्ष कालावधी दिलेला आहे। म्हणून सुरुवातीला मी काय करतो सरळ व्याजानं किती रक्कम होईल ती इथे काढतो। तर सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, इथे मी सरळ व्याज असं लिहितो वरती सरळ व्याज। तर बघा सरळ व्याजानं रक्कम पहिल्यांदा काढायचं, मी सरळ व्याज सूत्र आहे P×N×R/100 म्हणजेच MDK×100/100 ते वापरू शकता। प्रिन्सिपल आहे 150,000 ओके गुणिले जो रेट आहे तो 8×2 थोडं इकडे उलटसुलटं झाले पण ठीक आहे 100 आपल्याला किंमत येणं महत्त्वाचं आहे गणितामध्ये। त्याच्यानंतर 0 0 गेले, ह्या 0 गेले, उत्तर किती येते बघूया 8×2 16 16×15 गुणाकार करूया 16×85 0 8 16×16 16×8 24 200,000 तर आता इथं बघा 8×2 16 16 याला मल्टिप्लाय करूया 16×85 0 8 16×16 16×8 24 आणि राहिलेल्या 2 0 इथं देऊया, उत्तर आलेलं आहे 24,000 रुपये। हे काय व्याज आलेलं आहे, फक्त सरळ व्याज आलेलं आहे। म्हणून सरळ व्याज एवढं आलं आणि मुद्दल होती एवढी तर टोटल रक्कम किती होईल सरळ व्याजाने ती इथे काढूया। म्हणजे मुद्दल 150,000 + 24,000 व्याज किती आलं बघा टोटल 1,74,000 म्हणजे सरळ व्याजाने त्याला 1,74,000 रक्कम मिळाली असती बरोबर ना, सरळ व्याजाने 1,74,000 मिळाले असते। आता समजा ते पैसे जर त्याने चक्रवाढ व्याज पद्धतीने ठेवले असते तर किती मिळाले असते, म्हणून आपण चक्रवाढ व्याजाचे आता इथे व्हॅल्यू काढूया चक्रवाढ व्याज। तर चक्रवाढ व्याजाने मिळणारी किंमत आपण डायरेक्ट काढायचं सूत्र आहे म्हणजे जी राज काढायचं सूत्र आहे, सूत्र काय आहे P1+R/100^N याचं काय प्रिन्सिपल किती येणार आहे 150,000 बरोबर, बघा 0 मागं पुढं होईल चुकून 1+ रेट आहे किती आपला 8×100/2 2 वर्ष आहे। चला त्याला व्हॅल्यू काढूया आपण 150,000 बरोबर गुणिले 100 1 100 आणि 8 108
शंभर इथंच घेतो मी, त्याचा वर्ग आहे म्हणून इथंच मी दोन वेळा घेतो मित्रांनो. आता तुमच्या लक्षात आलं असेल, नेक्स्ट स्टेप मी कमी करतो. आता इथे शून्य घालूया, एक दोन तीन चार, चार शून्य आहेत, एक दोन तीन चार, सर्व शून्य गेले आहेत. आता फक्त आपल्याला 15 × 108 × 108 आणि याचं गुणाकार जो ऑलरेडी केलेला आहे, म्हणजे मी ऑलरेडी उदाहरण सोडवलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे 174,960. तुम्ही चेकआउट करू शकता. तर उत्तर हे 174,960 आला, म्हणजे चक्रवाढ व्याज पद्धतीने सुमितला 174,960 रुपये मिळाले असते. तर बघा आता सरळ व्याजानुसार एवढे मिळाले असते 174,000 आणि चक्रवाढ व्याजाने 174,960. तर आपल्याला आता काय म्हटले की चक्रवाढ व्याज पद्धतीने सुमितला किती रुपये जास्त मिळाले असते, तर याच्यातून आपल्याला फक्त काय करायचं आहे, ही रक्कम वजा करायची आहे. म्हणजे चक्रवाढ व्याजाने मिळालेली रक्कम आहे, त्याच्यामधून आपण सरळ व्याजाची रक्कम वजा करूया. 174,960 वजा 174,000. ओके, चला सगळंच गेलेलं आहे, फक्त 960 इथं शिल्लक राहणार आहे, बरोबर ना? बाकी हे 0-0 येणार आहे, म्हणून 960 इथं शिल्लक राहणार आहे. म्हणजेच जर सुमितने 150,000 रक्कम 8% दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवली, तर चक्रवाढ व्याज पद्धतीने त्याला 960 रुपये जास्त मिळालेले असते. तर अशा प्रकारे मित्रांनो, इथं दोन्ही प्रकारचा आपण वापर केलेला आहे, सरळ व्याजाचं पण सूत्र वापरलं, चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरलं, आणि मग इथे आन्सर आपण काढलेलं आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण चक्रवाढ व्याज पद्धतीची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. चक्रवाढ व्याज पद्धतीने जी काही वेगवेगळी शाब्दिक उदाहरणे आपण सोडवलेली आहेत, त्या आपण नीट समजावून घ्यायचे आहेत, आणि तशा प्रकारच्या शाब्दिक उदाहरणांचा आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, आणि महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये गणितातील वेगळा एक महत्त्वाचा घटक घेऊन. तोपर्यंत चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचा अतिशय चांगल्या पद्धतीने सराव करा. थँक्यू व्हेरी मच.